अर्थक्वेक म्हणजेच भूकंप आल्यास काय करायचं? जर तुम्ही घरी तळमजल्यावर असाल तर वरच्या मजल्यावर किंवा बाहेर मोकळ्या मैदानात जा. जर तुम्ही घरी फसले असाल तर टेबलच्या खाली किंवा पलंगाच्या खाली लपा. खिडकी किंवा इतर काचेच्या वस्तू तुटून तुम्हाला लागू शकतात, त्याच्या जवळ जायचे नाही. पायरीचा वापर करू नका. किचन मध्ये जायचे नाही कारण तिथे असलेले भांडे व इतर सामान तुमच्या अंगावर पडू शकते. गॅस कधीही सुरू करू नका कारण त्याने आग लागू शकते. टीव्ही आणि रेडिओ यावर येणाऱ्या बातम्याकडे सतत लक्ष. बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल वापरा. जर तुम्ही बाहेर कार मध्ये फसले असाल तर त्यातच बसून राहा. मोठ्या बिल्डिंग तुमच्या अंगावर पडू शकतात म्हणून त्याच्या दूर उभे राहावे. लँडस्लाइड्स म्हणजे डोंगर उतारावर डरबी कोसळतात, टेकड्या डोंगर खेचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. नदीला पूर आला की नदी काठच्या परिसरात किंवा घरात न थांबता सुरक्षित जागी आश्रय घ्या. शक्यतोवर उंचावर थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहन पुढे नेऊ नका. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा.